आधारित अल्पकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या समारोपीय सत्रात आपणा सर्वांचे मी प्राध्यापक देवेंद्र मनगटे मनपूर्वक स्वागत करतो. राष्ट्रानंद तुकोजी महाराज अध्यापन केंद्र, राष्ट्रानंद तुकोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर, कमला नेहरू महाविद्यालय नागपूर आणि नवप्रतिभा महाविद्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ह्या अल्पकालीन अभ्यासक्रमाचा आज जरी शेवट होत असला तरी राष्ट्रानंद तुकोजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपण पुढील मार्गक्रमण करावे हीच या अभ्यासक्रमामागची आयोजकांची भूमिका होती. चार ऑगस्ट पासून आरंभलेल्या ह्या ज्ञानयज्ञात आज शेवटच्या दोन संविधा टाकल्या जाणार आहेत व त्यानंतर हा यज्ञ इथे शांत होणार असला तरी आपल्या मनात हा यज्ञ सतत धगधगताच राहणार आहे याची आम्हा सर्वांना खात्री आहे. या कार्यक्रमाच्या नंतर थोडीशी रूपरेषा मी सांगू इच्छितो. त्या कार्यक्रमानंतर म्हणजे वक्त्यांच्या भाषणानंतर जे इथे पार्टिसिपंट्स आहेत त्यांची मत आपण जाणून घेणार आहोत. तर त्यानंतर आणि मग त्याची मांडणार आपण या कार्यक्रमाचा समारोप करणार आहोत. पूर्वी आपण आज जे दोन व्यक्ती आमंत्रित आहेत त्यांचा परिचय मी करून देऊ इच्छितो. तसं तर विचारवंतांचे विचार हाच त्यांचा परिचय असतो, परंतु प्रथेनुसार आपण त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करून घेत असतो. तर त्यांचा परिचय मी करू इच्छितो. राष्ट्रानंद तुकोजी महाराजांच्या विचारधारेवर आधारित या ज्ञानयज्ञात जे दोन वक्ते परिचय देणार आहेत त्यापैकी पहिले वक्ते डॉक्टर संजय प्रतापराव बुरंगे हे एम ए इतिहास राज्यशास्त्र या दोन विषयात त्यांचं एम ए झालेलं आहे, बी एड आहेत, एमफिल झालेलं आहे आणि PhD झालेले आहेत. ते जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा देवळी पंचायत समिती हिंगणा इथे मुख्याध्यापक आहेत. आणि दुसरे वक्ते आहेत प्राध्यापक रघुनाथ कडवे, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे मुखपत्र, श्री गुरुदेव मासिकाचे ते 21 वर्ष संपादक होते आणि आहेत. ग्रामगीता ग्रंथाचा हिंदी व इंग्रजीतून त्यांनी अनुवाद केला. महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. ते PhD 10 विद्यार्थ्यांचे आजपर्यंत त्यांनी यशस्वी मार्ग केलेले आहे. कृषी क्षेत्रात त्यांची मोलाची त्यांनी संशोधन केलेलं आहे. आणि यानंतर मी वक्त्यांना आमंत्रित करतो की त्यांनी इथे आपलं विचार म्हणावे. मी पहिल्या वक्त्यांना आमंत्रित करतो डॉक्टर संजय प्रतापराव बुरंगे सर यांनी आपले विचार मांडावेत. डॉक्टर संजय प्रतापराव बुरंगे बुरंगे सर स्वतःला अनम्यूट करा. बुरांगे सर अनम्यूट करा प्लीज. बुरांगे सर तुम्ही तुमचा माइक अनम्यूट करून तुम्ही आपला व्याख्यानाला सुरुवात करू शकता. राष्ट्रसंत तुकोजी महाराज अध्यासन, राष्ट्रसंत तुकोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर, कमला नेहरू महाविद्यालय सक्करदरा चौक नागपूर, नवप्रतिभा महाविद्यालय मिरची बाजार नागपूर यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित राष्ट्रसंत तुकोजी महाराजांच्या विचारधारेवर आधारित अल्पकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे दिनांक 4 ऑगस्ट 2020 ते 12 ऑगस्ट 2020 पर्यंत आयोजन करण्यात आले. या अभ्यासक्रम
सत्राचा ऑब्झर्वर म्हणून मला जबाबदारी देण्यात आली. म्हणून या संपूर्ण सत्राचा धावता आढावा घेणं ही माझी जबाबदारी आहे. या सत्राचे दिनांक 4 ऑगस्ट 2020 रोजी उद्घाटन झाले. 4 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट या कालावधीत झालेल्या दर दिशीच्या व्याख्यानावर विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येते असं या संपूर्ण सत्राचं स्वरूप आहे. या व्याख्यानमालेत माननीय श्री गुलाबरावजी खवसे अध्यक्ष ग्राम गीता जीवन विकास परीक्षा विभाग गुरुकुंज आश्रम यांनी दिनांक 4/8/2020 रोजी दिलेल्या व्याख्यानात गुरुदेव सेवा मंडळाची उद्दिष्टे या विषयांतर्गत गुरुदेव सेवा मंडळाचं स्वरूप, व्याप्ती, उद्दिष्ट, ग्राम गीता, जीवन विकास परीक्षा इत्यादींविषयी मोलाचं मार्गदर्शन केलं. माननीय श्री अरविंदजी राठोड उपअधीक्षक मानव सेवा छात्रालय गुरुकुंज यांनी दिनांक 5/8/2020 रोजी गुंफलेल्या दुसऱ्या व्याख्यानात तुकडोजी महाराज व्यक्ती आणि वाङ्मय या विषयाच्या अनुषंगानं तुकडोजी महाराजांच्या लौकिक आणि अलौकिक जडणघडण तसेच कर्तृत्व याविषयी अभ्यासपूर्ण विवेचन केलं. माननीय श्री गोपालजी कडू सचिव ग्रामगीता जीवन विकास परीक्षा गुरुकुंज मोझरी यांनी दिनांक 6/8/2020 रोजी व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी सामुदायिक प्रार्थनेचं जीवनातील महत्व, आवश्यकता आणि सामुदायिक प्रार्थनेची समावेशकता इत्यादी बाबत आपले विचार स्पष्ट केले. माननीय पौर्णिमाताई सवाई ग्राम गीताचार्य आणि साहित्यिक कृषीभूषण यांनी दिनांक 7/8/2020 रोजी महिलोन्नती या विषयाद्वारा तुकडोजी महाराजांच्या पुरोगामित्वाचं मार्मिक विवेचन केलं. दिनांक 8 ऑगस्ट 2020 रोजी माननीय श्री ज्ञानेश्वरजी रक्षक गुरुदेव सेवा मंडळ प्रचारक आणि साहित्यिक यांनी व्याख्यानमालेचं 5वं पुष्प ग्रंथाध्ययन या विचार पुष्पानं गुंफलं. त्यांनी ग्राम गीतेचा अभ्यास शेवटच्या अध्यायापासून सुरू करावा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या तत्वज्ञानाचा जीवनावर परिणाम झाल्यास जीवन परिवर्तन कसं होतं याविषयी सानुभव सांगितला. दिनांक 10 ऑगस्ट 2020 रोजी माननीय डॉक्टर राजेंद्र जाणे प्राचार्य कला वाणिज्य महाविद्यालय भिशी यांनी जीवन शिक्षण या विषयाला अनुसरून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं तत्वज्ञान बालकांचा सर्वांगीण विकास, स्वयंरोजगार, ग्राम विकास इत्यादीला कसं पोषक आहे हे आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनातून स्पष्ट केलं. काळाच्या कसोटीवर ग्राम गीतेतील जीवन शिक्षणाचं तत्वज्ञान कसं उतरलं, नवीन शैक्षणिक धोरणात या तत्वज्ञानाचं प्रतिबिंब कसं पडलं आहे हे सुधारण स्पष्ट केलं. दिनांक 11 ऑगस्ट 2020 रोजी डॉक्टर देवमन कांबडी प्राचार्य नवप्रतिभा महाविद्यालय मिरची बाजार नागपूर यांनी ग्रामोद्योगातून ग्राम जयंती निर्मिती या विषयांतर्गत माननीय तुकाराम दादांनी ग्राम गीतेतील निर्या योजना उपक्रम कसे राबविले तसेच त्यांनी ग्राम गीतेतील ग्राम विकासाला पूरक अनेक उद्योग उपक्रम योजना इत्यादी विषयी अभ्यासपूर्ण माहिती दिली. गाव विश्वाचा नकाशा या सुवचनावर तात्विक विवेचन केलं. या सत्रात सामील झालेले विद्यार्थी, अभ्यासक आणि सर्व जाणते श्रोते, आज मला माझ्या आवडत्या विषयावर म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्राम गीतेतील मूल्य विचारावर प्रकाश टाकण्याची संधी दिली याचा मला आनंद झाला. जीवनात काही मूल्य असावी लागतात, ती शाश्वत आणि कल्याणकारी असावी लागतात. आपल्याकडच्या संत परंपरेमध्ये अगदी ज्ञानदेव ते तुकाराम, नामदेव, एकनाथ, सोयराबाई या सगळ्या वारकरी संप्रदायापासून म्हणजे 13व्या शतकापासून ते 17व्या शतकापर्यंत सर्वच संतांनी मूल्य विचार मांडलेला आहे. त्यात मानवी कल्याण, भक्ती आणि बहुजन समाजाला सामील करून घेण्याची एक परंपरा आढळते. अगदी अलीकडच्या काळापर्यंत तुकडोजी महाराज आणि आचार्य विनोबाजी इथपर्यंत ही परंपरा येऊन पोहोचते. या परंपरेत कालानुरूप येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्याची शक्ती उत्तरोत्तर विकसित झाल्याचे दिसते. तुकडोजी महाराजांचा विचार केला तर भारताच्या संदर्भात नेमकं विकासाचं कोणतं पाऊल उचललं पाहिजे हे ग्राम गीतेच्या आधारानं त्यांनी तळ हातावरच्या आवड्याप्रमाणे स्पष्ट करून सांगितलं आहे. त्यात
जशी विकासोन्मुख सामाजिक आणि शैक्षणिक मूल्य आहेत तशीच साहित्य मूल्य ही आहेत. पहिल्यांदा आपण साहित्याचा विचार करू. साहित्य ही एक मानवनिर्मित कला आहे. कला ही जीवनासाठी असते. कलेमुळे जीवनाला भूषण आलं पाहिजे. साहित्याची निर्मिती ही अनुभवाधिष्ठित असते. साहित्य हे नवनिर्माणक्षम असतं. त्यातून विचार, आत्माविष्कार, भावना इत्यादींची नवनिर्मिती होत असते. साहित्य सर्जनशील असतं. ते परिवर्तनशील असतं. साहित्य हे मानवाधिष्ठित असतं. त्यात मानवी आशा आकांक्षा सामावलेली असते. तसेच त्यात मानवी व्यवहार होत असतात. ओल्या मातीत प्राण कुंकून एक चिरंतन कलाकृती निर्माण करण्याची क्षमता साहित्यात असते. अशा साहित्यातून दिलेला संदेश हा व्यक्ती, समाज, राष्ट्र, विश्व समावेशक असतो. साहित्य सुरटीनं स्वच्छ केलेल्या पाण्यासारखं असतं. त्यात समाजाचं सजीव चित्र उमटतं. या प्रतिकृतीतून आसवांच्या निखाऱ्यांनाही वाट मोकळी करून दिली जाते आणि आनंदालाही. विनोबांनी साहित्याची व्याख्या सहित जाणार ते साहित्य अशी केलेली आहे. जे समाजाचं हित साधतं तेच खरं साहित्य असं विनोबा म्हणतात. तुकडोजी महाराज ग्रामगीतेच्या 36व्या अध्यायात म्हणतात, कलेकरिता कला न ठेवी जीवनासी कला भूषवी आपण सजवुनी दुसऱ्या दाखवी मनुष्यपण गोड शब्दे. साहित्य निर्मिती आत्मसमाधानासाठी करत असतो. तुकडोजी महाराज याला अपवाद होते. त्यांनी समाजाचा अभ्यास केला आणि समाजापासून प्रेरणा घेऊन लोकोद्धारासाठी साहित्य निर्मिती केली. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ मुंबईनं प्रकाशित केलेल्या शब्दकोशात वाङ्मय न साहित्य भाषेतील ग्रंथसंपत्ती गद्य पद्यादी ग्रंथसमूह असं वाङ्मयासंबंधी वर्णन आलेलं आहे. या वाङ्मयाच्या अर्थावरून साहित्य आणि वाङ्मय याचा अर्थ समान आहे. तुकडोजी महाराजांना प्रत्येक माणूस माझा आहे अशी भावना समाजात जागृत करणारं साहित्य हवं आहे. म्हणूनच ते म्हणतात, माणूस द्या मज माणूस द्या. जन भाषेच्या आधारे जीवन काव्य रंगवून माणसाच्या हृदयातील देवत्व त्यांना जगवायचं आहे. स्वप्न सौंदर्य शुद्ध प्रक्रियेने व्यक्त करून ते प्रत्यक्ष आकारास आणण्यासाठी त्यांना आपली शक्ती वेचायची आहे. माणुसकीची आणि श्रमाची प्रतिष्ठा देशात वाढेल अशी स्फूर्ती आणि राष्ट्रीयतेने राष्ट्र जगेल असं ओज त्यांना आपल्या रचनेत ओतावायचं आहे. आपल्या साहित्यकृतीनं राष्ट्राचं पुनरुज्जीवन व्हावं असं त्यांचं मनोरथ होतं. तुकडोजी महाराजांनी माणसाच्या मनातील भावनांचं वाचन केलं. माणसाच्या मनात असलेलं सुख दुःख राग लोभ अशा कितीतरी भावनांची गारपीट सोसत असलेल्या जनसहवासातून अनुभव घेतला. या अनुभवातून घडलेल्या मनन चिंतनातून त्यांची साहित्य सरिता प्रवाहित झाली. या सरितेनं जनमानसाच्या मनाचा ठाव घेतला आणि आपलं भव्य रूप धारण केलं. त्यांच्या साहित्यात आशय घनता आहे. तुकडोजी महाराजांच्या साहित्यात जिवंतपणा आहेच, तसंच चैतन्यशीलता आणि सौंदर्यही आहे. त्यांचं साहित्य हे जीवन साहित्य आहे. या साहित्यातून आढळणारी साहित्य मूल्य जीवनमूल्य आहेत. या जीवन मूल्यांविषयी सांगणारच आहे, पण त्या अगोदर साहित्य मूल्य म्हणजे काय, वाङ्मयीन मूल्य म्हणजे काय हे समजून घेणं संयुक्तिक ठरेल. साहित्य मूल्य आणि वाङ्मयीन मूल्य याचा अर्थ समान आहे. वाङ्मयीन मूल्य म्हणजे कलात्मक शब्दकृतींची सुंदरता. यशवंत मनोहर आपल्या नवे साहित्यशास्त्र या ग्रंथात म्हणतात, ज्या गुणांनी आणि घटनांनी शब्दाकृती सुंदर ठरते तिच्यात कला प्रकर्ष होतो, त्या गुणांना वाङ्मयीन मूल्य म्हटलं जातं. या वाङ्मयीन मूल्यांच्या पोटी देव दैववाद आणि परिवर्तनशील जीवनप्रणाली सामावलेली असते. देवदैववादी जीवनप्रणालीत कलावाद, रूपवाद, आकृतीवाद या समीक्षा पद्धती अंतर्भूत असतात. तर परिवर्तनशील जीवनप्रणालीत जीवनवाद, मार्क्सवाद, स्त्रीवादी समीक्षा सामावलेली असते. या दोन्ही प्रणालींची जीवनमूल्य असतात, तशीच वाङ्मयीन मूल्यही असतात. वाङ्मयीन मूल्य आणि जीवनमूल्य एकाच शरीराचे अवयव आहेत. दोन्ही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. म्हणून वाङ्मय समाजाचं दर्शन घडवतं
त्याचप्रमाणे समाजाचा वाटाड्याही ठरतं. वाङ्मय निर्मिती एक कृती असते. वाङ्मय मूल्य आणि जीवनमूल्य साहित्य कलेला स्वयंपूर्णता बहाल करत. या प्रकारचं साहित्य हेच खरं समाजहिताचं आणि उपकारक साहित्य असतं. साहित्याविषयीचं त्यांचं प्रतिपादन आपण लक्षात घेतलं पाहिजे. तुकडोजी महाराज म्हणतात, वाङ्मय सेवा सेवाची दान, जेणे मार्गी लागती जन, जन तितुका जनार्दन, जाणूनी कार्य करावं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समाजाला एक जीवनदृष्टी दिली. त्यांची जीवनदृष्टी जीवनमूल्य आणि साहित्य मूल्यातून व्यक्त होते. तुकडोजी महाराजांच्या संवेदनक्षम व्यक्तिमत्वातून त्यांच्या सर्व साहित्याला त्यांचा जीवनानुभव, त्यांची निरीक्षणामधील संवेदन क्षमता आणि त्यांचा लोकजीवनाशी असलेला संबंध यामुळं आकार प्राप्त झाला आहे. अनुभवाच्या निखाऱ्यावरून अनवाणी पदभ्रमण करत असतानाच तुकडोजी महाराजांच्या ठाई साहित्याचा नंदादीप प्रज्वलित झाला आहे. या नंदादीपाच्या स्निग्ध प्रकाशात समाज मनाचा कोपरा न कोपरा उजळून निघाला आहे. ज्या लोकांमध्ये माणूसपण लोप पावलेला आहे, या लोप पावलेल्या माणूसपणात पुन्हा चैतन्य निर्माण करण्याचं सामर्थ्य तुकडोजी महाराजांच्या साहित्य वाटेत आहे. या साहित्याच्या वाटेवर पावलोपावली त्यांच्या जीवनदृष्टीतून अंकुरलेल्या जीवनमूल्यांचे पथदीप आहेत. या दिव्यांच्या प्रकाशात अंधारात खितपत पडलेल्या माणूसपणाला निश्चितच उर्जित काळ येऊ शकेल आज देखील वाटतं असं मला मनासं वाटतं. तुकडोजींच्या कार्याचा केंद्रबिंदू गाव होतं. गावातील माणसाचं वर्तन हिणकस राहू नये यावर त्यांचा कटाक्ष होता. त्यांना चरित्र संपन्न ग्रामीण समाज हवा होता. तुकडोजी महाराज रामगीतेच्या 19व्या अध्यायात म्हणतात, गावचे सर्वात मुख्य पुत्रधन त्यांचे संरक्षावे चरित्रधन, तेने गावाचे वाढेल महिमान चारित्र्यापरी उज्ज्वल. नैतिक सामर्थ्याच्या जोरावर मानवाची विवेकबुद्धी जागृत राहते. तो सारासार विचार करू शकतो. यामुळं लोकहितासाठी कार्य करण्याची इच्छाशक्ती मानवात निर्माण होते. म्हणूनच अशा मानव वर्तनाचं जतन झालं पाहिजे. म्हणून तुकडोजी महाराज ग्रामगीतेच्या पहिल्या अध्यायात म्हणतात, प्रथम पाया मानव वर्तन, यास करावे उत्तम जतन, गाव करावे सर्वांग पूर्ण, आदर्श चित्र विश्वाचे. अशा मानवी वर्तनात जीवनमूल्यांची वर्दळ असते. ही जीवनमूल्य मानवाला माणुसकीच्या शत्रूसोबत द्वंद्व करण्याची शक्ती देत असतात. जीवनमूल्यांमुळेच मानवाला दुःखातही सुख मिळत असत. ती जीवनाकडे पाहण्याची दृष्टी देतात. जीवनमूल्य ही मूलभूत तत्व आहेत. ही आदर्श तत्वांचं संयोजन करतात. जीवनमूल्य म्हणजे दीपस्तंभ. जीवनमूल्य म्हणजे समाजरूपी प्रवाही नदीच्या पाण्याला निर्धोक करणारं तत्व. ज्याप्रमाणे अंधाऱ्या खोलीत कवेलीतून आलेला कवडसा ती खोली प्रकाशमय करतो, त्याचप्रमाणे अंधकारमय जीवनाला प्रकाशमय करण्याचं सामर्थ्य जीवनमूल्यात आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं तयार केलेल्या मुख्याध्यापक मार्गदर्शिका या पुस्तकात जीवनमूल्यांविषयी नमूद केलेलं आहे. मानवी जीवनाला मौल्यवान, उन्नत, यशस्वी आणि कल्याणकारी बनविण्याची क्षमता ज्या गुणांच्या ठाई असते त्या गुणांना जीवनमूल्य असं म्हणतात. ही जीवनमूल्य मानवतेबरोबर निर्माण झाली आहेत. ती शाश्वत, चिरंतन आणि सनातन आहेत. ज्या मूलभूत तत्वांमुळे मानवाचा शारीरिक, भावनिक, सामाजिक असा सर्वांगीण विकास होऊन जीवन सुखी, समाधानी आणि यशस्वी बनतं त्या मूलभूत तत्वांना जीवनमूल्य असं म्हणता येईल. मानवी उत्क्रांतीमध्ये अंतःप्रेरणा आणि अनुभव यांच्या आधारानं जीवन जगण्यासाठी त्या त्या समाजात मूल्य जन्माला आली. ती लोकजीवनात रुजत गेली. काही पुढे गळली, काही नव्यानं मान्यता पावली. सनातनो नित्य मूलतः. म्हणून आदिम अवस्थेपासून आजच्या काळापर्यंतच्या वाटचालीत हा मूल्य विचार पुढे गेला. मानव आदिम अवस्थेत राहत असताना निसर्गातील घटनांना घाबरायचा. आकाशात वीज कडाडली की तो थरथरायचा. अशा वेळी एकमेकांना बिलगून आधार दिला जायचा. त्यामुळं भीतीची तीव्रता कमी व्हायची. त्या
आधाराचा मानवाला मोह वाटू लागला, मानव समूहान राहू लागला, त्यातून गरजाची पूर्तता करण्यासाठी देवाणघेवाणीची प्रक्रिया सुरू झाली, यातूनच मूल्य ही संकल्पना विकसित होत गेली, अशा प्रकारे आर्थिक मूल्य उदयास आलं। तत्वचिंतकांनी त्याला व्यापक अर्थ दिला, त्या अर्थाने आजकाल लोकशाही मूल्य, जीवन मूल्य, शैक्षणिक मूल्य असे शब्द प्रयोग रूढ झाले। आदिम काळात मानव निसर्गाच्या सानिध्यात राहत होता, निसर्गाचा निसर्गातील घडामोडींचा मानवावर संस्कार झाला। उदाहरणार्थ सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मानव एकत्र राहू लागला, मुंग्या शिस्तप्रिय असतात, पाणी निर्मळ असतं, गाजाडू संवेदनक्षम असतात, मधमाशा संघप्रिय असतात, अशा अनेक बाबींपासून मानवानं प्रेरणा घेतली। निसर्ग हाच गुरु समजून तत्वचिंतकांनी त्याला व्यापक स्वरूप दिलं आणि यातूनच जीवन मूल्यांची निर्मिती झाली। भारतीय संस्कृती 5000 वर्षापूर्वी जन्माला आली असं ढोबळमानानं म्हणता येतं। वेद, उपनिषद, रामायण, महाभारत, गीता इत्यादी हिंदू धर्माचे पवित्र ग्रंथ आहेत। जैन धर्मात आगम ग्रंथांना प्रमाण मानतात, तर बौद्ध धर्मात त्रिपिटक ही श्रुती मानली जाते। या सर्व धर्मग्रंथांनी समतेची, मानवतेची शिकवण दिली। सर्व मानव जातीला अनेक जीवनमूल्यांचं दान दिलं। त्यांनी संपूर्ण मानवजातीवर फार मोठे उपकार केलेले आहेत। जैन मंदिर, मूर्तिकला, स्थापत्य, शिल्प यांनी भारतीय संस्कृतीचं सौंदर्य वाढवण्यात बहुमोल मदत केलेली आढळते। यामुळं आपल्या अनेक पिढ्यांवर सौंदर्य मूल्यांचा संस्कार झालेला आहे। साने गुरुजी म्हणतात, भारतीय संस्कृती संग्राहक आहे, ती सर्वांना जवळ घेणारी आहे। भारतीय संस्कृती म्हणजे सांताकडून अनंताकडे जाणं, अंधाराकडून प्रकाशाकडे जाणं, भेदातून अभेदाकडे जाणं, गोंधळातून व्यवस्थेकडे जाणं, आरडाओरडीतून संगीताकडे जाणं। भारतीय संस्कृती म्हणजे मेळ, सर्व धर्मांचा मेळ, सर्व जातींचा मेळ, सर्व ज्ञान विज्ञानाचा मेळ, अशा प्रकारचा महान मेळ निर्माण करू पाहणारी, सर्व मानव जातीचा मेळा मांगल्याकडे घेऊन जाऊ पाहणारी, हृदय आणि बुद्धी यांची पूजा करू पाहणारी, उदार भावना आणि निर्मळ ज्ञान यांच्या योगानं जीवनात सुंदरता आणणारी ही संस्कृती आहे। ज्ञान विज्ञानास हृदयाची जोड देऊन संसारात मधुरता पसरू पाहणारी ही संस्कृती आहे। भारतीय संस्कृती म्हणजे कर्म, ज्ञान, भक्तीचा जिवंत महिमा, शरीर, बुद्धी आणि हृदय यांना सतत सेवेत झिजविण्याचा महिमा। यावरून भारतीय संस्कृती ही सर्व संग्राहक स्वरूपाची आहे। मानवाचं जीवन हे प्रवाही असत, अगदी नदी सारखं। ज्याप्रमाणे नदी आपल्या दुर्दम्य प्रवाह सातत्यानं मोठमोठे पाषाण, खडक, पर्वत, डोंगर इत्यादींशी दोन हात करून आपला मार्ग कंठस्थ करत असते, एवढ्या संघर्षानंतर तिचं विशालत्व सिद्ध होते। तिचं धरणीशी असलेल्या सहसंबंधामुळं पाणी निर्धोक होतं। जगातील सर्वोत्कृष्ट पाणी शुद्धीकरणाची ती एक प्रक्रिया आहे। आज मानवातला माणूस सर्वत चालला आहे, तो निसर्गापासून दूर जात आहे। रुसो देखील असं म्हणतो की मानव हा निसर्गापासून दूर गेल्यामुळं त्याच्या जीवनात वेगळीपणा, विषमता आणि दुःख निर्माण झालं। वास्तविक पाहता निसर्ग आपला गुरु आहे, तोच आपला भाग्यविधाता आहे, तोच आपला जीवनदाता आहे। आज मानव मातीपासून दूर जात आहे। मानव आणि मातीचं नातं अतिशय जिव्हाळ्याचं असतं। माती म्हणजे संस्कार, माती म्हणजे वात्सल्य, ती कोणाशीही भेदभाव करीत नाही, तीच अंतिम समयी मानवाला मुक्ती देते। तिच्यात सौंदर्य आहे, हे सौंदर्य आपलं ऋणानुबंध जपत असतं। आज मानवाने केलेल्या प्रगतीनंच या सौंदर्यमय ऋणानुबंधाला तो पोरका झालेला आहे। या प्रगतीनं आकाशाला गवसणी घातली आहे। या धकाधकीत घराचा उंबरठाच हरून गेला, घराचं अंगण छोटं झालं, तुळशीची जागा कॅक्टसने घेतली, आईची जागा मम्मीने घेतली, आणि ही मम्मी किंवा मम्मी होऊन जाते हे आपल्याला कळत सुद्धा नाही। या अकल्पित बदलामुळं उद्या येऊ पाहणारी ही दुःखाची दैन्यावस्था होईल हे निश्चितच आहे। घरात कुटुंबाच्या माध्यमातून मिळणारी मौल्यवान जीवनमूल्य हरवली गेलीत। ब्रिटिशांच्या आक्रमणानंतर आपल्या देशाला स्वातंत्र्य
स्वराज्य याचं मूल कळलं आणि नव्या शिक्षण व्यवस्थेमध्ये स्वातंत्र्याच्या आकांक्षेसोबत सामाजिक एकता आणि लोकशाही व्यवस्थेचं भान आलं. त्यातून जाती व्यवस्थेसारख्या आणि उच्च नीचतेच्या जागेवर न्याय नात्यानं समता निर्माण करण्याचं एक भान आलं. ग्रामगीतेद्वारा तुकडोजी महाराजांनी हा समतेचा नवा मूल्य विचार पोटतिडिकतेनं समाजात रुजविण्याचा प्रयत्न केला. जातीय विषमता ही लोकशाहीला मारक आहे. समता आणि भ्रातृभाव एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ही मूल्य जर समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत पाझरली तरच व्यक्ती समाज राष्ट्र लोकशाही प्रधान होईल. सामाजिक ऐक्याला बळकटी येईल. राष्ट्रीय ऐक्य प्रस्थापित होईल. समता हे मूल्य जर यशस्वीपणे रुजलं गेलं तर बंधुता रुजली जाईल आणि स्वातंत्र्य उपभोगता येईल. स्वातंत्र्य हे सीमारेषेतच उपभोगलं जाऊ शकतं. आपण स्वातंत्र्याचा उपभोग घेत असताना इतरांच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण होईल असं होता कामा नये. इतरांनाही स्वातंत्र्य उपभोगता आलं पाहिजे ही भावना जीवन मूल्यच निर्माण करू शकतात. स्वातंत्र्याचा आनंद घेणं हा आपला अधिकार आहे, तर इतरांच्या स्वातंत्र्यात बाधा न होणं हे आपलं कर्तव्य आहे. जॉन स्टुअर्ट मिलही असंच म्हणतो, अधिकार आणि कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. स्वतः सोबत इतरांचा विचार करून कृतीत आणण्याची अंतर्बाह्य भावना निर्माण झाली तर आदर्श सुजाण नागरिक निर्माण होतील. आज कोरोनाच्या महामारीशी संपूर्ण समाज लढत आहे. अशा वेळी काही लोक संपूर्ण सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आणू पाहत आहे. अशा प्रकारे बेबंद शाहीनं वागून लोकशाहीच्या मूल्यांना तडा जात असेल तर मानवी मूल्यांचं अस्तित्वच धोक्यात येईल. आदर्श नागरिक, आदर्श समाज, आदर्श राष्ट्र अशा चढत्या क्रमानं समाजाचा पर्यायानं राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा कळस गाठता येईल. पण त्या कळसाला मातीची सोबत आवश्यक आहे, नाहीतर तो नुसता आभासी विकास होईल, सर्वांगीण विकास होणार नाही. या सर्वांगीण विकासातच जीवन मूल्य मोकळेपणानं विहार करू शकतील. ज्याप्रमाणे मानवी शरीरात तांबड्या पेशींचं कार्य महत्वाचं असते, त्याचप्रमाणे समाजात जीवन मूल्यांचं कार्य महत्वाचं असतं, नाहीतर समाज दिसतेज. आज सामाजिक प्रबोधनाची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात या सर्व चळवळींची ज्योत क्षीण झालेली आहे. त्यामुळं जात पंचायतीचा अत्याचार, दलितांवरील अत्याचार, स्त्री भ्रूण हत्या आणि अत्याचार इत्यादी असामाजिक विघातक कृत्यांना ऊत आलेला आहे. अशा या कातरवेळी महाराजांच्या विचारानं समाज मन ढळून निघेल, पण यात महत्वाची भूमिका जीवन मूल्यांचीच राहील यात शंका नाही. या जीवन मूल्यांचे वर्गीकरण असं करता येईल. सामाजिक मूल्य, सामाजिक ऐक्य आणि भ्रातृभाव एकत्र नाणण्यासाठी आवश्यक असणारी मार्गदर्शक मूलतत्व म्हणजे सामाजिक मूल्य होय. तुकडोजी महाराजांच्या समाज चिंतनातून निर्माण झालेली मूल्य ही जीवन मूल्य आहेत अशी सांगता येते. कुटुंबनिष्ठा, कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्परात विश्वासाची भावना असणं म्हणजे कुटुंबनिष्ठा. समाजनिष्ठा, समाजात एकोप्याचं आणि सौहार्दाचं वातावरण निर्माण करण्यासाठी समाजातील सर्व घटकांमध्ये एकमेकांविषयी विश्वासाची भावना असणं म्हणजे समाजनिष्ठा. यावरून जी मूल्य मानवाचा शारीरिक, मानसिक आणि सामाजिक सर्वांगीण विकास करतात त्यांना सामाजिक मूल्य असं म्हणतात. राष्ट्रीय मूल्य, जनमानसात राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणारी तत्व म्हणजे राष्ट्रीय मूल्य. ही मूल्य तुकडोजी महाराजांच्या राजकीय विचारातून निर्माण झालेली आहे. राष्ट्रभक्ती, आपला देश, समाज, संस्कृती, योग्य चालीरीती, परंपरा, साहित्य, इतिहास, कला, राष्ट्रीय प्रतिष्ठेच्या बाबी, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, देशबांधव, निसर्ग या सर्वांबद्दल सार्थ अभिमान असणं म्हणजेच राष्ट्रभक्ती होय. राष्ट्रभक्तीतच राष्ट्रनिष्ठा सामावलेली असते. राष्ट्र एकात्मता, राष्ट्रीय एकात्मता म्हणजे राष्ट्रातील व्यक्तींची मन जोडण्याची प्रक्रिया होय. राष्ट्राच्या समाज घटकात सुख दुःखाच्या समान भावना असल्या पाहिजेत. आपण या देशाचे सर्व नागरिक एकच आहोत ही आपल्या वर्तनातून प्रत्यक्ष दिसणं म्हणजेच राष्ट्रीय एकात्मतेचा अनुभव. धार्मिक मूल्य, व्यक्तीच्या वर्तनाची धर्माशी सांगड घालणाऱ्या मार्गदर्शक तत्वांना धार्मिक मूल्य असं म्हणतात. तुकडोजी महाराजांच्या धार्मिक चिंतनातून आलेली मूल्य अशी आहेत. मानवता, भारतात सर्व धर्म समान आहेत. त्यांना त्यांच्या धर्मानुसार
वागण्याची समान संधी आहे. यातूनच शेवटी आपण मानव आहोत अशी भावना निर्माण होते. माणसानं माणसाशी माणसासारखं वागणं म्हणजेच मानवता. हेच सर्व धर्म सहिष्णुतेचं इप्सित आहे. वैज्ञानिक मूल्य व्यक्ती आणि समाज यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारी मार्गदर्शक तत्व म्हणजे वैज्ञानिक मूल्य. तुकडोजी महाराजांच्या वैज्ञानिक चिंतनातून वैज्ञानिक दृष्टिकोन हे मूल्य निर्माण झालं. वैज्ञानिक दृष्टिकोन पृथ्वीवरील कोणत्याही घटक घटनांचे शास्त्रीय निकष लावून केलेल्या पडताळणीची प्रक्रिया म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. वैज्ञानिक मूल्य व्यक्तीमध्ये स्वविषयक जाणीव कायम राहण्यासाठी असणारे आवश्यक असणाऱ्या मूल्यांना वैयक्तिक मूल्य म्हणतात. सौजन्यशीलता आपल्या सहवासात येणाऱ्या परिचित आणि अपरिचित वयानं मोठ्या बरोबरीच्या व्यक्तींशी विनयानं नम्रतेनं आणि शिष्टाचारानं वागणं, इतरांचं म्हणणं शांतपणे आणि पूर्णपणे ऐकून घेणं आणि त्यांना सामंजस्यानं प्रतिसाद देणं म्हणजे सौजन्यशीलता आहे. नीटनेटकेपणा मानवी जीवनाच्या सौंदर्यविषयक जाणीवेतून निर्माण झालेलं हे मूल्य आहे. व्यक्तिमत्वाच्या बाह्यांगाशी आणि अंतरंगाशी निगडित आहे. वैचारिक आदान प्रदानास सुविहितता येते. परिसरातील प्रत्येक घटकांचा नीटसपणा वाढून त्याच्या उपयुक्ततेचा कस अधिक वाढतो आणि त्या योगे जीवन गतिमान आणि कार्यम